हॅलो मित्र, तर आज आपण चाललोय नवी मुंबईतल्या सर्वात मोठ्या अम्युजमेंट पार्क मध्ये, ते म्हणजे वंडर पार्क। या पार्कला बनवण्यासाठी 28 करोड रुपये खर्च आला होता पूर्णपणे। या पार्कला व्हिजिट करण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे नेरूळ आहे। चला आता जाऊ आपण, 28 करोड रुपये कसं खर्च केले ते। आणि मोठ्या पोरांसाठी भरपूर काय राईड्स अवेलेबल आहे इथं, बघू शकता तुम्ही। स्विंगसुद्धा आहे तिथं, आणि छोट्या पोरांसाठी हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे, आणि ट्रेनसुद्धा आहे इथं। म्हणजे एक बोलतात ना, फुल एन्जॉयमेंट आपण करू शकतो इथे। आणि हे गाड्या तर तुम्ही नक्की चालवल्या असतील। आणि मेन म्हणजे रात्री त्यांचा फाउंटन शो बघण्यासारखा इथं। आणि मित्रांनो, इथे तुम्हाला 7 अजुबेसुद्धा बघायला भेटतील। म्हणतात ना पैसा वसूल, आणि इथं फक्त तिकीट आपलं 35 रुपये। तर व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला फुल डिटेल्स भेटणार आहे या व्हिडिओमध्ये। लेटेस्ट अपडेट या पार्कची तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। हॅलो गायज, कसे आहेत तुम्ही सगळे? सगळे ओके, भाऊ पण ओकेमध्येच आहे। सो गायज, खूप सारे मेसेज येत होते की वंडर पार्क एक्सप्लोअर कर, म्हणजे लोकांना अपडेट नाही भेटला अजून की चालू आहे की बंद येतो। सो आज मी तुमचं सगळं एक्सप्लोअर करणार आहे की वंडर पार्कची फीस किती आहे, एंट्री फीस किती आहे, राईड चालू आहे की नाही। आता बाहेरून तर काय समजत नाही आपल्याला, तर आतमध्ये जाऊन बघू आपण। आणि हा ब्लॉग स्किप करू नका, पूर्ण अपडेट भेटणार आहे तुम्हाला। चला आता आपण एंट्री करू, त्याच्या आधी आपण काढणार आहे तिकीट्स। ओके, माझा फ्रेंड चला गायज, माझा फ्रेंड चालला तिकीट काढायला, विचार करतोय तो काय करू। आणि गायज, या पार्कला बनवण्यासाठी 28 रुपये खर्च केले। पार्क कसा बनवला, वंडर पार्क हा 3 वर्षापासून बंद होता लॉकडाऊनपासून, आणि आतासुद्धा अपडेट काय नाही की आतमध्ये काय चालू आहे की नाही। आता जाऊन बघणार आहे आपण चालू आहे की नाही वंडर पार्क। ठीक आहे, चला। सो फायनली तिकीट आम्ही काढली, पर पर्सन 35 रुपीज, आणि छोट्या पोरांचे 25 रुपये। तर आम्ही आता एंट्री करणार आहे आतमध्ये, चलो। आणि गायज, जशी आपण एंट्री केली तर स्टार्टिंगला आपला हा कार्टून तर सगळ्यांचाच फेवरेट होता, तर नक्की कमेंट करून सांगा हा कार्टून कुठला होता, ठीक आहे। इथून फ्रंटला तर एंट्री केली आहे, समोरच आहे, लहान पोरं असलं खुश होणारच। आणि मेन म्हणजे इथं फाउंटन, 2-3 फाउंटन आहे इथं, आणि फाउंटनची मजा रात्रीच येणार आहे। सो मित्रांनो, इथं पाहिजे फाउंटनसुद्धा बघू शकता तुम्ही। अजून चालू झालं ना रात्र, पण थांबायला लागेल आम्हाला। बोल करा, चालू होणार आहे, चालू झालं। आणि गायज, एक मेन गोष्ट म्हणजे आमचं एक पचका झाला, म्हणजे सगळे राईड्स बंद आहे आज। बंद आहे म्हणजे मला पाऊस पडणार म्हणून ते बंद करून ठेवले राईड्स। चल मग घरी जाऊ, चल घरी जाऊ। गाज इथं ब्रिज पण बघू शकता तुम्ही, फोटोशूटसाठी एकदम मस्त जागा आहे इथं। रील्स पण काढू शकता, माझा फ्रेंड काढतो इथं रील्स। अगं छोट्या पोरांचं म्हणजे आता तर सगळे राईड्स बंद आहे, तर छोट्या पोरांसाठी तर गार्डन आहे इथं अवेलेबल, मग छोटे पोरं खूप एन्जॉय करू शकतात। मेन म्हणजे इथं हे मोठा तलावसुद्धा आहे, त्याच्यामध्ये बदक पण दिसले। बदक बघून खूप छान वाटलं, कारण एका लाईनीमध्ये होते। छोटा वर्ग आला आपल्यासोबत तर खुश होणार म्हणजे होणारच। त्यानंतर तुम्ही मेन म्हणजे तुम्हाला बोललोच होतो ना मी की छोट्या पोरांसाठी खूप सारे ॲक्टिव्हिटी इथं, तर खूप सारे छोटे पोरं खेळत होते, म्हणजे 5-6 वर्ष 10 वर्षापर्यंत मुलांसाठी खूप सारे। म्हणजे मोठ्या लोकांसाठी तर राईड्स बंद आहे, ते तर एक मेन टेन्शन झालं होतं आम्हाला, कारण आम्ही एंट्री केली आणि सगळे राईड्स बंद होते। पण छोट्या पोरांसाठी एन्जॉय करायला भरपूर काय, की बघू शकतात हे राईड्स सगळे आता बंद आहे। आम्ही विचारलं ना रिझन, तर रिझन पावसाळ्यामुळे सगळे राईड्स त्यांनी बंद करून ठेवले होते। सो आमचा इथे थोडा पचका झाला, आणि मूळसुद्धा ऑफ झाला आमचा। त्यानंतर आम्ही गेलो 7 अजुबे बघायला, बघून घेतो इथे 7 अजुबे। सो गायज, आमचं सगळं फिरून झालंय, आणि फाउंटन शो असतो 7:20 ला। सो आम्हाला आता जायचं दुसरीकडं, सो आम्ही आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय। मेन गोष्ट म्हणजे संध्याकाळ तुम्ही व्हिजिट करू शकता तिकडं। आणि बोलायचा उद्देश की राईड्स बंद येतं मोठ्या पोरांसाठी, टाईमपास करा, जागा नाही कुठंच। छोट्या पोरांना खूप एन्जॉय करू शकतो छोट्या पोरं इथं। सो मेन अपडेट एवढंच सांगतोय की वंडर पार्कच्या सगळ्या राईड्स बंद आहे आता पावसामुळं, ठीक आहे। चला बाय बाय गाईज, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे, बाय बाय।